नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। टिटवाळ्यातील आशीर्वाद हॉस्पिटल आता कोविड सेंटर। दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना पेशंटसाठी शासन विविध उपाययोजना करीत असतानाही नागरिकांना आयसीयू बेड व्हेंटिलेटर ऑक्सिजन आयसीयू कमी पडत असतानाच आता टिटवाळा परिसरातील नागरिकांना शासन मान्य कमाल दरातच आता आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंटसाठी महापालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे। सदरील कोविड सेंटरमध्ये डॉक्टर रोहित शंकवार हे कन्सल्टिंग फिजिशियन तर डॉक्टर विजय जयस्वाल हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यभार सांभाळत आहेत। आशीर्वाद फाउंडेशन संचालित आशीर्वाद हॉस्पिटल हे स्वर्गवासी आनंद दिघे मार्गावरील शिवसेना शाखेच्या बाजूला सुरू करण्यात आले असून सदर हॉस्पिटलमध्ये 25 बेडची सुविधा उपलब्ध असणार आहे। यामध्ये आयसीयू बेड्स बरोबरच व्हेंटिलेटरची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे। 24 तास सुरू राहणाऱ्या या इस्पितळात 24 तास रुग्णवाहिका सेवा ऑक्सिजन सुविधा फार्मसी पॅथॉलॉजी पोर्टेबल एक्सरे ऑपरेशन थिएटर स्त्रियांसाठी डिलिव्हरी सुविधा इत्यादी उपलब्ध आहे। इथे रुग्णांसाठी मेडिक्लेम सुविधा उपलब्ध असण्याबरोबरच स्पेशालिस्ट डॉक्टर 24 तास सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत। टिटवाळ्यासाठी व्हिडिओ क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।